मोकळाव असेल किंवा विरोधी कारवाई असेल किंवा आणखी जी काही कठोर कारवाई करायची त्या पोलीस अधिकारी करतायत. लोकांना तो अधिकार आहे, जनतेला तो अधिकार आहे आपल्या भावना व्यक्त करण्याचा. परंतु याचा अर्थ शासन त्याची दखल घेत असं नाही आहे. त्याची दखल घेत गुन्हेगारांना गुन्हेगाराच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घेण्याचा प्रश्नच नाही. किंवा आता पार्वतीचे नगर शहरामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आक्षेप वाढत चाललेत घटना, मोर्चा निघताय सरकार आपलं काही कारवाई होत नाही, त्यामुळे हे नाही काय आहे की याच्यामध्ये याच्या पार्श्वभूमी काही सध्या दिलाच मुद्दा नाही आहे. राज्यामध्ये मध्यंतरी भिडे गुरुजींच्या बेताल वक्तव्यामुळे निर्माण झालेले प्रश्न त्या सरकारनं ते कारवाई सुरू केली आहे. स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी गृहमंत्र्यांनी अतिशय भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे मी जर भाष्य करणार नाही. नगर जिल्ह्यापुरतं बरेच मुद्दा जो आयला उद्योगाच्या बाबतीमध्ये किंवा असे जे प्रकार घडले त्याच्यामध्ये जी काही कारवाई करायची आवश्यक ते तिथे मोकळा लावायचा असेल किंवा विरोधी कारवाई असेल किंवा आणखी जी काही कठोर कारवाई करायची त्या पोलीस अधिकारी करतायत. त्यामुळे पण जे काही स्वाभाविक लोकांमध्ये जी प्रतिक्रिया आहे लोक भावना आहेत त्या ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, शेवटी लोकांना तो अधिकार आहे, जनतेला तो अधिकार आहे आपल्या भावना व्यक्त करण्याचा. परंतु याचा अर्थ शासन त्याची दखल घेत असं नाही आहे. शासनाने प्रत्येक घटनेची दखल घेत गुन्हेगारांना गुन्हेगाराच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही पाठीशी घेण्याचा प्रश्नच नाही.